उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलता है, आपण थेट जाऊयात। लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला रेकॉर्ड मताने होणाऱ्या आमदार सुलभाताई गायकवाड, उत्तर प्रदेशचे मंत्री गिरीश यादव जी, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील जी, माजी आमदार नरेंद्र पवार जी, ज्येष्ठ नेते जगन्नाथप्पा शिंदे, प्रमोद जी हिंदूराव, गोपाळजी लांडगे, भगवान सेठ भोईर, नरेंद्र नाना सूर्यवंशी, अण्णासाहेब रोकडे, संजय मोरे, अभिमन्यू गायकवाड, विजय जोशी, मनोज राय, रमाकांत उपाध्याय, नरेंद्र राजानी, सायली गायकवाड, मल्लेश शेट्टी, एकनाथ साबळे, राजेंद्र चौधरी, कोयाजी, शशिकांत कांबळे, रेखा चौधरी, अरुण आशान, प्रशांत काळे, निलेश शिंदे, रमाकांत देवळेकर, नवीन गवळी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तथापि मी त्यांचं या ठिकाणी क्षमा मागतो। आज कल्याण पूर्वमध्ये आपण सगळे लोक सुलभाताईंना आशीर्वाद देण्याकरता एकत्रित झालो आहोत। 15 वर्ष या कल्याण पूर्वमध्ये जनसामान्यांमध्ये आपली वेगळी प्रतिमा तयार करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपला परिवार मानून या ठिकाणी गणपत शेठ गायकवाडांनी काम केलं। या कल्याण पूर्वचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे गणपत शेठ यांच्या माध्यमातून झालं। सातत्याने संघर्ष करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, चेहरा बदलला पाहिजे या करता काम करणारे गणपत शेठ गायकवाड आज याच मतदार संघामध्ये आपण सुलभाताईंना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, मला हा विश्वास आहे गणपत शेठचं जे काम आहे ते काम त्याही पेक्षा पुढे नेण्याचं काम सुलभाताई करतील, हा मला या ठिकाणी विश्वास आहे। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की आज या मतदारसंघामध्ये गणपत शेठच्या माध्यमातून शास्तीकराचा प्रश्न असेल, या ठिकाणी 100 फुटी रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा विषय असेल, श्री मलंग येथे ट्रॉलीच्या संदर्भातला विषय असेल, नेवाळी भूमिपुत्रांच्या जमिनीचा विषय असेल, बैठ्या चाळीमध्ये एसआरएचे क्लस्टर तयार करण्याचा विषय असेल, सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून गणपत शेठ लावून धरायचे। आणि त्यामुळेच आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन झालेलं आपण बघतोय। खरं म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आपलं जे सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपलं सरकार जनसामान्यांकरता सातत्याने काम करते। शिंदे साहेब असतील, मी असेल, अजितदादा असतील, आम्ही सगळे रात्रंदिवस सामान्य माणसाला काय दिलासा देता येईल या संदर्भातला प्रयत्न करतो। आपलं सरकार हे गतीचं सरकार आहे, आपलं सरकार हे प्रगतीचं सरकार आहे, नाहीतर आपण महाविकास आघाडीचं सरकार बघितलं, हे गतीचं सरकार तर ते स्थगितीचं सरकार होतं, ज्या सरकारमध्ये सगळ्या कामांना स्थगिती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत होतं। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आता इलेक्शन कमिशन कुठेही आम्ही गेलो आमच्या बॅगा तपासतात, त्या ठिकाणी आमच्या सोबतच्यांच्या बॅगा तपासतात, आता बॅगा तपासल्या तर काय वाईट झालं, या ठिकाणी त्याचा एवढा इश्यू करण्याचं कारण काय आहे? पण 2 दिवस झाले
उद्धवजी माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली, माझी बॅग, अरे होतं काय घबाळ, एवढं काय घाबरताय,